कमी झालेली आहे त्याच्यानंतर ह्याचं रुपांतर थोडसं वयस्कर माणसांमध्ये होतं आणि मग जी अतिशय वयस्कर माणसं आहेत त्यांना काही आठवड्यानंतर ह्या साथीची लागण जास्त होते तर हे जर संक्रमण आपल्याला टाळायचं असेल तर समजा आपल्या घरामध्ये एखादं लहान मूल शिंकत असेल खोकत असेल आणि त्याच घरामध्ये एखाद्या वयस्कर आजोबा असतील तर त्या आजोबांना जर हा मास्क दिला तर त्याचा किंवा त्या शिंकणाऱ्या खोकणाऱ्या मुलालाही जर मास्क दिला तर हे संक्रमण टाळता येईल पण जनरली अगदी सगळ्यांनी नुसते मास्क घालून फिरावे असं मी नक्कीच सांगणार नाही yes. येस एक खरोखर ही महत्वाची गोष्ट आपण सांगितली होतं की ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता ऑलरेडी कमी झालेली आहे अनेक आजार आजारांनी ज्यांना ऑलरेडी आजार पण आहेत त्यांनी प्रिव्हेंशन म्हणून गरोदर स्त्री असेल घरामध्ये तर तिने पण ही अशी काळजी अशा काळजी घ्यायला हरकत नाही असे नाजूक एक एक आयुष्यामधले जे काळ असतात बालपण गरोदरपण आणि म्हातारपण तर अशा विशिष्ट या तीन काळातल्या लोकांनी मला वाटतं जरा जास्त काळजी घालणं आवश्यक का आहे आणि हा झाला अर्थातच एक्सटर्नल मार्ग रोगाला रोखण्याचा पण जो अभ्यंतर किंवा आतला जो मार्ग आहे रोगाला रोखण्याचा तोही रोगाची आपली प्रतिक, प्रतिकारक क्षमता वाढवणं किंवा व्याधी प्रतिकारक क्षमता वाढवणं सर मगाशी आपण सांगितलं होतं की यंत्र आणि तंत्र ह्या माध्यमातून किंवा ही जी आहेत ह्या दोन गोष्टी ह्या व्याधीप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी ह्या दोन एक मूलभूत घटक आहेत हे वाढवण्यासाठी आयुर्वेदाने काय उपचार या दोन्हींची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी म्हणजे सार्वधिक आणि स्त्रोतचं सा, म्हणजे जसं रेस्पिरेटरी सिस्टीम आहे श्वसन संस्था आहे किंवा हृदय आहे कार्डिओवेस्क्युलर सिस्टीम आहे है। ही ह्यांची इंडिव्हिज्युअली वाढवण्यासाठी सुद्धा रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आयुर्वेदाने काही उपाय सांगितलेले आहेत का आ, मगाशी आपण चर्चा करत होतो त्याप्रमाणे व्याधीप्रतिकार क्षमता वाढवण्याचे अनेक उपाय आहेत ते तर आपण ते तर आपण पुढे बघूच पण डॉक्टर पुष्करनी आता जे सांगितलं त्याच्यावर मला एक छोटंसं टिप्पणी करावीशी वाटते की उठसूट मास्क घालून फिरणं काही गरज नाही पण आपल्याकडे एक पद्धत आहे की बाहेर जाताना एक थोडंसं तुपाचं गायीच्या तुपाचं तुपा तुपा बोट नाकामध्ये थोडंसं लावावं त्यामुळे त्यामुळे सुद्धा हे काही जे विषाणू आहेत किंवा जीवाणू आहेत त्यांचा डायरेक्ट मास्क पेक्षा निदान ते तरी सोपं आहे बरं आहे oh. किंवा नस्य किंवा अणुतेल म्हणा किंवा औषधी तेलांचं नस्य एक 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 थीम जरी नाकामध्ये सोडला बाहेर जायच्या अगोदर hmm. तरी त्यापासून सुद्धा अनेक व्याधी आपण रोखू शकतो yes. तर पुढे जा पुढे आपण जाऊ या प्रतिकार क्षमता वाढवण्याचे उपाय याबद्दल या आपण चर्चा करत होतो yes. या मध्ये मी तुम्हाला इथे दाखवतो की कसं कसं वाढवता येईल मगाशी आपण जी चर्चा केली होती की चरकाचार्यांनी सुद्धा व्याधी असा उल्लेख केलेला आहे आणि अशी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा जर पंचकर्म कर्म पंचकर्म पंचविध कर्मम पंचविध म्हणजे पंचकर्म आणि रसायन म्हणजे एक विशिष्ट चिकित्सा पद्धती आहे आयुर्वेदातली या दोन गोष्टींचा जर वापर केला तर हे व्याधी किंवा साथीचे रोग तात्काळ आपण काबूत आणू शकतो किंवा त्याचा चांगल्या प्रकारे प्रतिकार करू शकतो इतर जे इतर ज्या गोष्टी आहेत त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊया कारण दिनचर्या ऋतुचर्या औषधोपचार आहार विहार ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आयुर्वेदाने सांगितलेत पण तत्पूर्वी एक फोन कॉल घेऊया भारत आपल्याला डोंबिवलीवरनं काही प्रश्न विचारतायत भारत बोला आपण डॉक्टर भारत भाऊ बोलतोय हा बोल माझा असा प्रश्न आहे की स्वाईन फ्लू हा डायबिटीज आणि हायपर टेन्शन असल्या व्यक्ती होतो का कारण आता लेटेस्ट न्यूज आली आहे टीव्ही वाहनेवर प्रायव्हेट की एका त्रेपन्न वर्षाचा महिलेचा मुंबईमध्ये फाईन मध्ये मृत्यू झाला आणि तिला हायपर टेक्स आणि डायबिटीज होता म्हणून प्रकाश धन्यवाद अगदी बरोबर बोललात आपण भारत डॉक्टर पुष्कर पुन्हा एकदा काय सांगता येईल मी आता जे आपण चर्चा करतोय त्यालाच पोषक किंवा त्याला एक विशेष वजन देणारच त्यांनी आता विधान केलं की जेव्हा आधीपासून ज्यांना आजार आहे त्या डायबिटीस हा जो आजार आहे मधुमेह ज्याला आपण म्हणतो हा तर पूर्ण शरीराला कमजोर करणारा असा आजार आहे आणि त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी झालेली असतेच तर अशा व्यक्ती त्याचबरोबर त्या व्यक्तींना ब्लड प्रेशरही होतं तर त्यामुळे त्याचं हार्टवर पण त्याचं ओझं येतं हो आणि त्यामुळे हार्टवर पण थोडा कमकुवतपणा येतो अशा व्यक्तीच्या रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा आतमध्ये काही अडथळे निर्माण झालेले असण्याची शक्यता असते तर अशा व्यक्तीला जर हा आजार झाला म्हणजे आपण म्हणतो आधीच दमलेल्या उंटावर एखादं काडी जरी पडली oh. इंग्लिश मी म्हणतो त्याला लास्ट लास्ट्रॉ ऑन द कॅमल्स बॅक तर तशा प्रकारचा झाला तर त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त आहे तर अशा व्यक्तीने जरूर जास्त एक्स्ट्रा काळजी घ्यावी येस जरूर ही खरोखर महत्वाची गोष्ट आहे की ज्यांना ऑलरेडी रोग झालेले आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारचे आजार आणि रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली आहे त्यांना हा जास्त त्रास देण्याची शक्यता असते आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जेव्हा आयुर्वेद आयुर्वेदाबद्दल जेव्हा आपण बोलतोय आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनाबद्दल बोलतोय की व्याधी प्रतिकारक क्षमता जर का आपण अशा रीतीने वाढवली ज्याच्यात आयुर्वेदीय वेगवेगळ्या उपाययोजनांचा सहभाग आहे तर आपल्याला केवळ स्वाईन फ्लू नव्हते इतरही अनेक रोग आपल्याला टाळता येऊ शकतात त्यांच्यापासून आपल्याला उत्तम बचाव करता येऊ शकतो आणि जरी रोग झाला तरी ते रुग्ण त्वरित बरे होऊ शकतात ही महत्वाची गोष्ट आहे आपल्याला डॉक्टरांनी आता पंचकर्म आणि रसायन चिकित्सा या दोन प्रमुख चिकित्सांबद्दल सांगितलं जे आयुर्वेदामध्ये आज उपलब्ध आहेत ज्यांचा आपण वापर करू शकतो आणि त्याच्या बरोबरीने स्लाईडमध्ये काही पुढचेही चार घटक जे सांगितलेले आहेत त्याबद्दल आपण चर्चा करूया काय सांगता येईल सर प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी पंचकर्म आणि रसायन चिकित्सा याबरोबरच इतर दिनचर्या ऋतुचर्या औषधोपचार आणि आहार विहार मगाशी डॉक्टर पुष्करांनी पण सांगितलं त्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे दिन पुढे आपण बघूया पंचकर्माबद्दल आपण पुढे बघूया एक एक गोष्ट की पंचकर्म म्हणजे शरीराचं शोधन करणं शरीराचं शोधन करणं म्हणजे जी शरीराची प्रतिकार क्षमता करण्याची जी क्षमता आहे ती कमी झालेली असते त्याला वाढवणं तर त्याच्यामध्ये शोधनामध्ये जे मुख्य पंचकर्म आहेत ते वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण हे पाच प्रकार जे आहेत त्यामुळे शरीराची शुद्धी होते आणि दुसरे जे इतर पंचकर्मांमध्ये बाकीचे अलाइड प्रोसेसेस आपण म्हणतो त्या अलाइट प्रोसेसमध्ये स्नेहन स्वेदन शिरोधारा नेत्रदर्पण इत्यादी अनेक उपचार सांगितलेले आहेत मग अशी डॉक्टर पुष्कर म्हणाले त्याप्रमाणे मानसिक आणि शारीरिक श्रम किंवा चिंता यामुळे प्रतिकार क्षमता ढासळते किंवा कमी होते तर मला आवर्जून सांगावं असं वाटतं की असा उल्लेख आहे स्नेहन म्हणजे अभ्यंग संस्कृतमध्ये त्याला आम्ही अभ्यंग म्हणतो अभ्यंग म्हणजे औषधी तेलांनी मालिश करणं आता मालिश म्हटल्यावरती नुसतं रगडून घेणं नाही हो। तर औषधी तेलांनी पूर्ण शरीराला सच्चाईल सताईल असं मालिश करणं असं स्नान करणं त्याला आपण स्नेहन म्हणतो तर ह्या स्ने स्नेहनामुळे शारीरिक आणि मानसिक श्रम हे आपण कमी करू शकतो आणि हे जे स्नेहन आहे किंवा हे जे अभ्यंग आहे ते नित्य करावं असं सांगितलंय आणि त्याच्यानंतर स्वेदन किंवा शिरोधारा नेत्रदर्पण इत्यादी असे जे उपाय आहेत त्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करू शकतो सो so, हा ह्या पंचकर्मांच्या उपचारांनी निश्चितच आपण व्याधी प्रतिकार क्षमता वाढवू शकतो त्याच्या पुढचेही जे उपाय आहेत त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी एक स्लाईड आम्ही बनवलेली आहे ती आपण जरूर बघा ज्याच्यामध्ये सरकारने आपल्याला हा टोल फ्री नंबर दिलेला आहे ज्याच्यावरती आपल्याला ह्याविषयी काही माहिती हवी असेल तर आपण घेऊ शकता एक शून्य सात पाच किंवा एक आठ शून्य शून्य एक एक चार तीन सात सात पण त्याच्या आधी जी आम्ही ही जी स्लाईड बनवली त्याच्यात काही महत्वाचे आम्ही महत्वाची माहिती प्रेक्षकांसाठी दिलेली आहे स्वाईन फ्लू हा हवेमार्फत आणि श्वसन संस्थेमार्फत पसरणारा संसर्गजन्य रोग आहे जेव्हा रोगबाधित व्यक्ती शिंकते किंवा खोकते तेव्हा हा रोग हवेमार्फत पसरू शकतो स्वाईन फ्लू रोगाची लक्षणे आढळल्यास त्वरित सरकारी रुग्णालयाशी संपर्क करा मी पुन्हा एकदा आवर्जून सांगेन त्वरित सरकारी रुग्णालयाशी संपर्क करा कारण ह्याची जी औषधं आहेत हे फक्त किंवा ह्याचं जी निदान आहे हे फक्त सरकारी रुग्णालयामध्येच होऊ शकतं आणि जे जे बाधित व्यक्ती आहेत किंवा ज्यांना ह्या प्रकारे लक्षणे आहेत अशा रुग्णांच्या मदतीसाठी पुढील टोल फ्री नंबर आहे आणि ह्या नंबरवर आपण फोन करून माहिती घेऊ शकता आणि टोल फ्री नंबर पुढील प्रमाणे आहे एक शून्य सात पाच किंवा वन झिरो सेवन फाय ह्या टोल फ्री नंबरवर आपण फोन करा अजून एक टोल फ्री नंबर आहे एक आठ शून्य शून्य एक एक चार तीन सात सात म्हणजेच वन एट झिरो झिरो वन वन फोर थ्री सेव्हन सेव्हन मी पुन्हा एकदा सांगतो की ह्यांचं निदान आणि औषध हे फक्त सरकारी रुग्णालयात उपलब्ध आहेत त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता जर आपल्याला अशा प्रकारची काही लक्षणं आढळली तर त्वरित सरकारी रुग्णालयांमध्ये आपण संपर्क करा आपण आता बघितलं होतं की पंचकर्माद्वारे आज हे होऊ शकतं पुष्कर आपल्याला हे एकच मुद्दा सांगायचा हे जे सरकारी रुग्णालयात जे औषध उपलब्ध आहे त्याचं नाव ऑसेल टॅमावीर असं आहे जी गोळी आहे जी आपण तोंडाने घ्यायची असते दिवसातून दोन वेळा असं पाच दिवसाचा कोर्स आहे पण एक श्वसन मार्गामार्फत ओढून घेण्याचं एक औषध आहे झॅनामी वीर म्हणून ते औषध आपल्याला बाहेरही उपलब्ध आहे आणि okay. जे जर एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनवर जर आपण ते लिहिलं असेल तर ते मिळू शकतं त्यामुळे अगदीच लोकांनी ह्याचाही बाऊ करून नये